महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. आम्हाला बदल हवाय अशी पहिली पसंती. निलेश सांबरे बदलापुरात मतदारांचा सांबरेकडे वाढता कौल. कपिल पाटील यांचं 1,20,000 मतांचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे. निलेश सांबरे. पण 2,00,000 मतांनी निवडून येण्याची भाषा करणाऱ्या बाळामामा यांनी आपला अभ्यास करावा. निलेश सांबरे. गेली अनेक वर्ष आम्ही बदलापुरात राहतोय. बदलापूर शहर जसं झपाट्याने वाढत आहे तसं बदलापूर शहरातील समस्या देखील वाढत आहेत. मात्र या समस्या आजही जैसे थेच आहेत. त्यामुळे आमच्या समस्या मार्गी लावणाऱ्या उमेदवाराला यंदा आम्ही मतदान करणार आहोत. आम्हाला बदलापुरात या लोकसभेत परिवर्तन हवाय अशा प्रतिक्रिया बदलापूरकरांनी देत निलेश सांबरे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. एकीकडे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे बदलापुरात 1,20,000 मतांची आघाडी येणार असे सांगत असताना त्यांच्या या मतांचे चॅलेंज मी स्वीकारले आहे. मात्र दुसरीकडे 2,00,000 मतांनी निवडून येण्याची भाषा करणाऱ्या बाळामामा यांनी आपला अभ्यास पक्का करावा असा गमतीशीर टोला अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी या दोन्ही विरोधी उमेदवारांना लगावला आहे. बदलापूर शहरात निलेश सांबरे यांच्या प्रचाराला झंझावात सुरू असताना त्यांना मिळत असलेला उदंड प्रतिसादावर त्यांनी हे वक्तव्य केले. मी उगाच भारावून न जाता आणि मतदारांच्या संख्येचा आणि होणाऱ्या मतदानाचा अभ्यास न करता उगाच खोटे दावे करणार नाही. त्यामुळे मी बदलापूर शहरातून निदान 50 ते 60,000 मते नक्कीच मिळवेन आणि संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघात घराघरात पोहोचून मी पदावर नसताना देखील केलेल्या कामाची पोहोचत मतदारांना देईन. गेली 10 वर्ष सत्ता उपभोगलेल्या खासदारांना बदलापूरसाठी काहीच कामे करता आले नाहीत ही खरंच शोकांकित आहे. रेल्वेच्या होम प्लॅटफॉर्मचे काम दाखवून ते आपली मतं मागत आहेत. मात्र त्या होम प्लॅटफॉर्मचे काम आजही अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यातच बदलापूर शहरात पाण्याची विजेची अपुऱ्या रेल्वे फेऱ्यांची बाजारपेठ रिक्षा चालक वाहतूक कोंडी डम्पिंग ग्राउंड अशा अनेक समस्या आहेत ज्या गेले 10 वर्षात सोडवण्यात आलेल्या नाहीत आणि सगळ्या समस्यांचा आढावा मी घेतलेला आहे. यापूर्वी अल्पावधीतच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून झडपोलीसारखे आदर्श गाव पालघरात वसलेले आहे. त्या धर्तीवर मी भिवंडी मतदारसंघाचा आणि बदलापूर शहराचा विकास नक्की करेन. बदलापुरात भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे पाणी वीज सुशिक्षित तरुणांना रोजगार या सगळ्या प्रश्नांवर मी प्रामुख्याने भर देऊन काम करणार असल्याचे यावेळी निलेश सांबरे यांनी सांगितले. मुख्य म्हणजे निलेश सांबरे यांना बदलापुरात मतदारकरांकडून तुफान असा प्रतिसाद मिळत आहे. खुद्द मतदार पुढे येऊन आम्हाला परिवर्तन हवाय, आम्हाला आमच्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही निलेश सांबरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रथम पसंती देतोय अशा प्रतिक्रिया रहिवासी संकुलातील नागरिक ग्रामस्थ आशा सेविका यांनी दिल्या आहेत. पहिल्यांदा आपलं जिजाऊचं काम पुस्तिका प्रत्येक घरात पोहोचली आहे. 45 वाचनालय आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत, एक मोठं रुग्णालय आहे. जे नुसते बदलापूर नाही तर पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असं रुग्णालय नाही जिथे मोफत व्यवस्था होते. 8 CBSE स्कूलमध्ये 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. JEE नीट सेंटर आहे 9वीपासून. त्याचबरोबर 8,000 जास्त विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली, 40,00,000 जास्त बांधवांना, समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत. अगदी आई वडील नसलेला पोरगाही IPS झालेले आहे. तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातो. ती मोहिनी वर्मल सारखी मुलगी लोकांची धुनी भांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊच्या सानिध्यात येते. तिला अभ्यास करण्याचा पैसे दिले जातात आणि पगार दिला जातो. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर आहे. हे सर्व काम पोहोचले असल्याने आमच्याबरोबर प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आणि अनेक सामाजिक आणि इतर राजकीय पक्षाचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे मानसन्मान दिला जातो. प्रत्येक सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे लोकांचा सकारात्मक पाठिंबा आहे. लोकही सांगतात की आमची 10 वर्षामध्ये एकही लोकल वाढली नाही. इथल्या आरोग्य सुविधेबाबत साधी सोनोग्राफी इथे निघत नाही. आणि काल परवा कुणीतरी या पक्षातून त्या पक्षात आलेली माणसं इथे सांगत असतील. किंवा उदाहरणार्थ राष्ट्रवादी जे उमेदवार प्रचार करत असताना लोक सांगतात शरद पवार साहेबांपर्यंत आम्ही कधी जाऊन पोहोचू. आमच्या या बाजूचे मुरबाडचे शांताराम भाऊ कोल्हप महसूल मंत्र्यानंतर मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे पंख काटण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. शरद पवारांनी बॅरिस्टर मुसलमान एरियामध्ये गेल्यानंतर बॅरिस्टर आंतोलेंना जो त्रास दिला का उद्या इकडनं उभं करून मुद्दाम त्यांचे पंख छाटण्यासाठी त्यांना औरंगाबादला उभं केलं हा समाज विसरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरही लोक जायला तयार नाही आणि भारतीय जनता पार्टीबद्दल प्रचंड नाराज आहे उमेदवाराबद्दल. त्यामुळे सर्व समाज बांधव चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, सर्व भगिनी करतात आणि मला खात्री आहे का बदलापूर शहरातला किंवा तालुका बदलापूर परिसरातला 1 जिजाऊ संघटनेला मतदान होईल. मला पहिली गोष्ट त्यांचा अभ्यास किती आहे मला माहिती नाही दोघांचा, पण बदलापूरचं मताधिक्य किती याचीच माहिती अभ्यास करून घेतलं पाहिजे.
पण कपिल पाटलांबाबत असतं आमचं म्हणणं, कपिल पाटलांनी जे सांगितलं ती गोष्ट आम्ही करायची कृती. त्यांनी 1,20,000 सांगितलं, आम्ही 1,00,000 मत तरी बदलापुरातून नक्कीच घेऊ. आणि माझ्या मामाला सांगतोय जर मतदार याद्या वगैरे बघा बाबा, मतदार यादी कितीची आहे, त्याच्यामुळे कुठे चुकायला नको. शोकतो गरीब माणूस आहेत ते, त्यांचा बद्दल टिंगल टावाल की नको व्हायला. काय त्यांचा पक्षाच्या अध्यक्षांवरती या समाजामध्ये प्रचंड राग रोष आहे. भिवंडीकरां लोकसभा क्षेत्रात का बॅरिस्टर आंतुले किंवा शांतारामभाऊ कुलब विश्वनाथ पाटलांची फसवणूक झालेली, आमच्या कतोरे साहेबांना मंत्रीपद त्यांनी केलेलं नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी आहे शरद पवारांबद्दल. आणि हा पक्ष जिथे 50,000 पण नाही, त्यामुळे एकूण मतदार लोकांच्याच अंदाजे किंवा पत्रकारांच्या अंदाजात की 50,000 त्या पक्षाची मतं नाही. त्यांनी बदलापुरात 1-2 लाखाची कशी काय, जिथे मतदारच 2,15,000 आहेत, तिथे कशी काय अपेक्षा करायची. त्यामुळे सर्वात जास्त मताधिकार आम्ही मात्र कपिल पाटलांचं चॅलेंज प्रत्येक ठिकाणी स्वीकारतो. त्यांनी उद्या कल्याणला सांगितलं 1,00,000 मतं काढणार, 1.5 लाख काढणार, ती मतं आम्ही काढणार. इथे 1,10,000 सांगितले, 20,000 सांगितलं, आम्ही 1,00,000 मतं तरी बदलापुरातून 100% काढू. कारण आम्हाला चॅलेंज गोष्ट आढळतं, आमच्याकडे केलेलं काम आहे आणि त्यांनी न केलेलं कामामुळे त्यांच्याबद्दल नाराज आहे. त्यांनी कधीही मतदारसंघात, आज पहिल्यांदा निलेश सांबरेमुळे ते मतदारसंघात फिरायला लागले, त्यांचं कुटुंब फिरायला लागलेले. त्यांनी हेच जर 10 वर्ष अगोदर फिरले असते तर आमचंही राजकारण क्षेत्र नव्हतं, आम्ही सामाजिक कामामध्ये आनंदी होतो. परंतु कपिल पाटलांमुळेच मला राजकारणात यावं लागलं, कारण आम्ही मदत करायची आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम त्यांनी करण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यामुळे या समाजाला न्याय दिला पाहिजे. कुठलाही लोकप्रतिनिधी असतो तो निवडून आला म्हणजे राजा नसतो, तो जनतेचा सेवक असतो, तो मतदारांचा सेवक असतो आणि मतदार राजा असतो. त्याची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे आणि 100% बदलापूरकरांना सांगतोय, पूर्ण विश्वास देऊन बदलापूरकरांच्या आरोग्यासाठी सुविधा सोडवणे मला बंधनकारक आहे, इथल्या शिक्षणाचे प्रश्न सोडवणे इथल्या नोकऱ्यांचे प्रश्न बंधनकारक आहे. माझ्या जाहीरनाम्यामध्ये सर्व येईलच. आणि जशा 10 वर्षामध्ये एकही लोकल नाही वाढली, माझं म्हणणं आहे का बदलापूरकरची ताईला का डहाणू तलासला विराला द्यायला, तिला इथे नोकरी उपलब्ध करून देईन मी, एवढं सांगतोय. बदलापूरकरांच्या शिक्षणासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये 15 जून. हो नक्कीच, कारण बदलापूरमध्ये खरोखर महिलांच्या एवढ्या समस्या आहेत. ट्रेनला लोकल महिला सर्व्हिसला जातात तर ट्रेन कमी पडतात, मध्ये मध्ये 1-1.5 तास हा गॅप आहे. त्या गॅपमध्ये ट्रेन सुटली तर इतका वेळ वाया जातो आणि गर्दी बदलापूरमध्ये एवढी झालेली आहे की अक्षरशः म्हणजे काही ना काही प्रकार त्या लेडीज डब्यामध्ये घडतच असतो. तर ते ती एक सोय आमच्यासाठी झाली पाहिजे. धन्यवाद सर. आणि अजून पाण्याचं इथे बॅरियर म्हणजे इथे धरण असून सुद्धा आम्हाला पाण्याची टंचाई आहे. म्हणजे लाईट्स आहेत, लाईट्स तर बिल एवढे वाढवलेले आहेत पण लाईट सारख्या जातात आमच्या इकडे बदलापूरला. म्हणजे ही एक परिस्थिती खूप गंभीर आहे. इथे भरपूर प्रश्न आहेत पण आदरणीय निलेश सांबरेंचं जे कार्य आणि कीर्ती त्यांची जी आम्ही ऐकली समजून घेतली त्यामुळे आम्हाला नक्कीच भरोसा वाटतं की सांबरे साहेबांनाच आम्ही पुढे नेणार आणि त्यांना जिंकून देण्याची तयारी आम्ही ठेवणार आहे. बदलापूर उपाध्यक्ष विजय गायकवाड, मी तुम्हाला विश्वास देतो की निलेश सांबरे यांचं कार्य फार मोठं आहे. त्याचे लिहिता लिहिता आमची शाही संपत्ती इतकं मोठं कार्य आहे आणि प्रत्येक गोरगरिबाला सामान्याला त्याची व्यवस्थित आरोग्याची शैक्षणिक सगळ्या सुविधांची पुरेपूर उपयोग होईल अशी सुविधा त्यांच्याकडे आहे. आता इथल्या प्रस्थापितांना मी चॅलेंज करू शकतो का, प्रस्थापित हे निलेश सांबरेपेक्षा शून्य आहेत. ते फक्त लोकप्रतिनिधी गुन्हेगारांना साक्षीला ठेवून गुन्हेगारांबरोबर राजरोसपणे जातात पण इथे निलेश सांबरे साहेब हे सर्वसामान्यांपासून सर्वांपर्यंत कसं सुविधा पोहोचतील असं कार्य चालू आहे त्यांचं आणि त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की प्रस्थापित जे आहेत त्या प्रस्थापितपेक्षा 1,00,000च्या जास्त लीड देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि सर्व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी असेल, पुरुष आघाडी असेल, आता इथे फक्त पदाधिकारी जमा आहेत. हे पदाधिकारी हे प्रत्येक जणाच्या पाठीमागं 50-50 आहेत. हे आम्ही तुम्हाला मतदानाच्या दिवशी दाखवून देऊ आणि प्रस्थापितांच्या वरती कसं लीड मिळेल याचा आम्ही जास्त प्रयत्न करणार आहोत. जय भीम. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.